नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर इथं तुम्ही पाहू शकता मी पीठ मळून घेते. पीठ मी चाळूनच घेते आणि एकदम छान होतं, हलके आणि मऊसूत चपाती होतात. आणि इथं मी पीठ थोडंसं काढून घेतले, आता मी पीठ मळून घेत आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि पीठ आपण एकदम छान असं मळून घेणार आहोत. तर माझं हे पीठ जवळपास पीठ मळून झालं की 5 मिनटं हाताने अशा पद्धतीने करायचं, म्हणजे चपाती खूप छान होतात. तर मी इथं वांगी कापून घेत आहे. वांगी भरलं वांगी करणार आहे, त्यासाठी मी मध्यभागी वांगी कापून घेत आहे. वांगी चेक करायचं, एखाद्या वेळेस मध्ये किडकी पण निघू शकतात वांगी. आणि तर कांदा इथं एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडंसं लसूण अद्रक असलं तर तेही तुम्ही घालू शकता किंवा नुसतं कांदा जरी घातला तरी चालेल. तर इथं पॅनमध्ये मी थोडं तेल घालते आणि थोडंसं तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं. ते एकदम छान असं तळतळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा घालून घ्यायचा. एकदम लगेच कांदा नाही घालतात, जिरं मोहरी थोडंसं तळतळल्यानंतर आपण इथं कांदा घालणार आहोत. आणि कांदा एकदम छान असं मऊ करून घ्यायचा आहे. थोडा वेळ कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यात मी माझ्या घरी बनवलेला गोडा मसाला जो असतो तो इथं यूज केलेला आहे. हळद थोडंसं मसाला, जर रेग्युलरली मी इथं जो घरात अवेलेबल असतो तोच घालते. धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आपण चांगलं मिक्स करायचं आहे. आणि आता आपण घालणार आहोत वांगी. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. मिक्स करायचं व्यवस्थित. शेंगदाण्याचं कूट आहे ते इथं मी यूज करते. घरी मी शेंगदाणे भाजून ठेवते आणि तेच कूट मी इथं यूज केलेलं आहे. आणि जास्त वेळ नाही लागत, पटकन होतं. तर आता मी कोथिंबीर घालते. वांगी आपले मी वाफून घेते. जवळपास याला 5 मिनटं वाफून घ्यायचं. आता मी चपाती करायला लागलेली आहे. चपाती एकदम सोपी. ह्याच्या आधी मी चपातीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खूप फास्ट होते माझी प्रोसेस वापरली की. तर मी 3 पद्धत चपाती हे नेहमी आमच्या घरात आवडीने खातात, त्याच्यामुळे मी ते करते. कधी कधी मला फुलकी वगैरे करायला आवडतं आणि कधी कधी मी अशीच चपाती करते. तर चपाती इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने लाटत आहे. तुम्हाला जर चपातीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेन, तर तुम्ही पहा. आणि वांग्याच्या भाजीचा पण व्हिडिओ ऑलरेडी माझ्याकडे 2-3 प्रकारे मी वांग्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करेन. तर इथं माझी चपाती आहे ती लाटून तयार झालेली आहे. चपातीचं पीठ मऊ असलं की चपाती एकदम मऊसूत होतात. तर इथं चपाती माझी बनवून तयार झालेले आहेत. सॉरी, तव्यात घातलेले आहेत चपाती मी. तर एक चपाती भाजीपर्यंत दुसरी चपाती जी आहे ती माझी लाटून लगेच तयार होते. आणि दुसऱ्या गॅसवर मी भाजी पण करायला ठेवलेलं आहे. चपाती मी अशा पद्धतीनेच करते, एक तव्यावर आणि एक लाटून पूर्ण होते आणि झटपट होतात, जास्त वेळही नाही लागत. तर चपाती भाजीपर्यंत दुसरी लाटून तयार होते. आणि दुसरी आपण चपाती भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 3 वेळा भाजून घ्यायचं. 3 म्हणजे चपाती एकदम छान भाजली जातात आणि व्यवस्थित पण होते चपाती. तर माझी चपाती जी आहे ती दुसरी भाजत आहे, तोपर्यंत मी सगळे चपाती लाटून घेते. आता माझे सगळे चपाती लाटून तयार झालेले आहेत आणि हे बघा चपाती खूप छान फुलते आणि व्यवस्थित भाजण्यावर असतं खरं तर चपाती. आणि आता मी सर्व करते सगळं
चपाती लाटून माझे पूर्ण झालेले आहेत। तर इथं ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला, भाजी केली, भात लावलं कुकरमध्ये, आमटी केली आणि चपाती आणि भाजीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एकत्र शेअर केला। तर इथं मी शेवग्याची आमटी केली होती आणि तेच डायरेक्ट त्याची रेसिपी दाखवली नाही, त्याची ही रेसिपी आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवर, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करीन। तर ऑलरेडी बनवून घेतलं होतं मी आणि नंतर ठरवलं की आपण आज व्हिडिओ बनवूया स्वयंपाकाचा। तर इथं मी आमटी सर्व केलेलं आहे, चपातीही घेत आहे, त्याचप्रमाणे शेंगदाणा चटणी आहे, शेंगदाणा चटणीचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करेन। आणि लोणचं आपलं हे डिनरसाठी स्वयंपाक बनवून तयार झालेलं आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा माझ्यासोबत। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।